नमस्कार मंडळी, आठपाठबद्दलच्या या व्हिडिओमध्ये मी दुर्गेश बापट तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आपल्या या नवीन सेगमेंटमध्ये. या सेगमेंटचं नाव आहे खेळावर बोलू काय. आज आपण बोलणार आहोत इंडिया वर्सेस बांगलादेशच्या पिंक बॉल डे नाईट टेस्टबद्दल. भारतात अतिशय सगळ्यात खूप चांगला आणि खूप मोठा आजचा दिवस आहे, कारण भारतामध्ये पहिल्यांदा डे नाईट टेस्ट मॅच खेळवली जाते आहे. खरंच क्रिकेटसाठी खूप चांगले दिवस आले आहेत असं म्हणायला नक्कीच हरकत नाही आहे. प्रेक्षकांचाही इतकाच अप्रतिम प्रतिसाद या मॅचला मिळतो. ही मॅच इडन गार्डन्स कोलकाता या स्टेडियमवर होते. अतिशय सुंदर असं स्टेडियम आहे आणि लोकांचा प्रतिसादही तितकाच उत्तम आहे. बांगलादेशने आजच्या मॅचचा टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण तो निर्णय फारसा फलदायी ठरलेला दिसत नाही आहे त्यांच्यासाठी. नेहमीप्रमाणे भारताने अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करत बांगलादेशचे जे महत्त्वाचे चार बॅट्समन्स होते त्यांना माघारी धाडलेलं आहे. आपण बघू शकतो ईशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तिघांनी अतिशय उत्तम बॉलिंग केलेली आहे. उमेश यादवने 2 आणि ईशांत शर्मा मोहम्मद शमीने 1 अशा 4 विकेट्स टोटल गेलेल्या आहेत बांगलादेशच्या. भारताच्या संपूर्ण टीममध्ये फारसे काही बदल नाही आहेत. मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रहाणे, जडेजा, सहा, उमेश यादव, रविचंद्र अश्विन, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हीच टीम विराट कोहलीने पुढे कायम ठेवलेली आहे. फार मोठा दिवस आहे आज क्रिकेटसाठी, कारण पहिली डे नाईट टेस्ट मॅच आज भारतात होते आहे. पिंक बॉलनी ही डे नाईट टेस्ट मॅच खेळली जाते. पिंक बॉलबद्दल जर बोलायचं झालं तर साध्या कोणत्याही क्रिकेटच्या बॉलपेक्षा 6 दिवस जास्त लागतात एक पिंक बॉल बनवण्यासाठी. त्यामुळे एकूणतः 8 दिवस एक पिंक बॉल तयार करण्यासाठी वापरला जातो. इम्पोर्टेड लेदरचा या पिंक बॉलमध्ये वापर केला जातो, त्यामुळे या खूप चांगल्या आणि वेगळ्या क्वालिटीज पिंक बॉल जे आहेत. खूप सराव केला आहे दोन्ही टीम्सनी या पिंक बॉलचा, की आजची मॅच अट्टीतट्टीची व्हावी यासाठी दोन्ही संघांकडून खूप चांगले प्रयत्न केले जाणार आहेत. पण कुठेतरी आज बांगलादेशच्या कॅप्टननी अशी एक खंत व्यक्त केली की एक आपण म्हणू एक जर मॅच आपण आधी खेळलो असतो, म्हणजे एक वॉर्मअप मॅचसारखी मॅच पिंक बॉलसोबत खेळता आली असती तर जास्त बरं झालं असतं ही टेस्ट मॅच खेळण्यासाठी, असं वक्तव्य आज बांगलादेशच्या कॅप्टननी केलेलं आहे. पण मला वाटतं हरकत नाही, हा एक नवीन एक्सपिरियन्स दोन्ही टीमसाठी आहे. डे नाईटचा एक्सपिरियन्स एक वेगळा एक्सपिरियन्स प्रेक्षकांसाठी आहे, त्यामुळे मला वाटतं नक्कीच ही मॅच खूप रंगतदार ठरेल आपल्या सर्वांसाठी आणि त्या दोन्ही संघांसाठी सुद्धा. असंच प्रेम भारतीय टीमवर करत राहूया आणि आजची ही आजपासून 5 दिवस रंगणारी ही मॅच तुम्ही नक्की बघा, की असं मी तुम्हाला नक्की सांगतो. त्याचसोबत आठपाठ खबरच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि अशाच मस्त मस्त व्हिडिओंसाठी आठपाठ खबरला शेअर करा.